धम्म पद 217 तरही भगवान बुद्धांनी राजगृहामध्ये असताना महाकश्यप साठी म्हटली होती. तर इथं बनते भगवान बुद्ध म्हणतात, शील दर्शन संपन्न धम्म अट्टं सच्च वेदिनं अत्तनो कम्म कुपानं तं जनो कुरुते पियं. तर भगवान बुद्ध म्हणतात, जो व्यक्ती शील आणि प्रज्ञेमध्ये निपुण असेल, जो व्यक्ती धम्मामध्ये पारंगत असेल, आणि ज्या व्यक्तीने चार आर्य सत्याला जाणलं असेल, आणि जो व्यक्ती स्वतःच्याच कृती आणि स्वतःचेच कार्य बघत असेल, दुसऱ्याच्या जीवनामध्येच झाकत नसेल, तर ते व्यक्ती असे असे व्यक्ती सर्व लोकांना प्रिय असतात. आणि तर भगवान बुद्धांनी ही गाथा ज्यावेळेस ते राजगृहामध्ये येतात, तर 500 जे विद्यार्थी असतात, मुलं असतात, त्यांच्या समोर हे म्हटलेलं आहे. तर महाकश्यप जे आहे, महाकश्यपच्या बद्दल एक छोटी म्हणजे जी 5 स्टोरीज आहे, म्हणजे त्यांचं जे जीवन होतं, त्यांचं नाव पिप्पली होतं पहिले स्टार्टला पिप्पली, आणि ते एका चांगल्या श्रीमंत घरामध्ये त्यांचा जन्म झालेला असतो. तर हे जे पिप्पली आहे, हे यांचं पहिल्यापासूनच मनामध्ये असतं की यांना लग्न नाही करायचं आहे, आणि कोणताही सांसारिक उपभोग त्यांना घ्यायचा नाही, हे त्यांच्या मनामध्ये आधीच असतं. तर आणि यांच्या आई वडिलांची इच्छा असते की यांची जी पत्नी असा पिप्पलीची, तरी एखाद्या मूर्तीसारखी असा, अशी मूर्ती एकदम सुंदर असते अशी असं. तर त्यांना ती त्या टाईपची मुलगी भेटते पण, आणि त्या त्यांची जी असते होणारी वाईफ, तर तिचं नाव जे आहे बद्ध कापिलिनी आहे. तर ज्या अर्ली लाईफ मध्ये हे दोघं पण जे आहेत, या दोघांनाही मॅरेज मध्ये इंटरेस्ट नसतो लग्नामध्ये, आणि ले लाईफ मध्ये जगण्याची इच्छा आहे ती पण त्यांना नसते. त्यांना दरवेळेस सेलिब्रेट लाईफ म्हणजे भिक्खू जीवन किंवा साधू जीवन जगायची इच्छा असते. तर हे दोघे काय करतात, एकमेकाला लेटर लिहितात. लेटर लिहिल्यानंतर त्यामध्ये लिहितात की मला लग्न करण्याची इच्छा नाही आहे, मला सेलिब्रेट लाईफ जगायचं आहे, तर प्लीज तुम्ही तुमच्यासाठी दुसरं वाईफ दुसरं हजबंड शोधून घ्या. एकमेकाला त्यांनी लेटर पाठवायचं, हे लेटर ते तयार करतात, परंतु त्यांचे जे आई वडील असतात ते लेटर फाडून टाकतात आणि स्वतः लेटर लिहितात की आम्हाला लग्न मान्य आहे. दोघांना एकमेकांच्या असं लिहितात, नंतर त्यांचं लग्न पण होऊन जातं. तर परंतु दोघंही लग्न झाल्यानंतर त्यांना स्वतःचं जे जीवन आहे ते नष्ट करायचं नसतं, आणि त्यांना ते दिसायला लागतं की जे सेन्शुअल वर्ल्ड आहे ते पूर्णपणे प्रज्ञेला नष्ट करून टाकतात. इंद्रिय सुख जे असतं ते प्रज्ञेला नष्ट करत असतात. तर ते विचार ते मग बहीण भाऊ सारखे राहायला लागतात, हस्बंड अँड वाईफ ब्रदर अँड सिस्टर सारखे राहायला लागतात. काही दिवसांनी महाकश्यप जे असतात पिप्पली जे असतात ते स्वतःच्या शेतामध्ये जातात आणि पाहतात की जे शेतकरी आहेत ते छोटे छोटे जे जीव आहे त्यांना मारतायत आणि ह्या टाईप किलिंग होत आहे. तर त्यांना ते संवेग उत्पन्न होतो त्यांच्या मनामध्ये, ठीक आहे. तर संवेग उत्पन्न झाल्यानंतर ते विचार करतात की आम्हाला हे सगळं सोडून द्यायचं, मग ते सोडून देतात आणि साधू बनतात ॲसेटिक्स. मग त्यानंतर महाकश्यप भगवान बुद्धांना एकदा भेटतात आणि भिक्खू म्हणून जातात. सेम बद्ध कापिलिनी पण नंतर भेटते, भिक्खुनी बनते. तर महाकश्यप जे आहे ते 13 प्रकारच्या तुतंगामध्ये परफेक्ट होते.
आणि महाकश्यप सोबतच भगवान बुद्धांनी फक्त चिवर जे आहे ते एक्सचेंज केलेलं आहे, बाकी कोणासोबतच नाही. तर हे जे महाकश्यप आहे हे ज्या वेळेस भगवान बुद्धांसोबत जातात, तर महाकश्यपला कधीही स्वतःच्या सिनियरिटीचा काही कन्सल्ट नसतो. मी सिनियर आहे म्हणून मी समोर असलो पाहिजे, या पद्धत त्यांची भावना नसते. तर ते कधी कधी शेवटीही चालतात, कधी मधात चालतात, कधी कुठेही. त्यांना त्यांच्या सिनियरिटीचे काही हे नसतात. ओके, तर मग हे बघ काय म्हणतात, हे जे आहेत हे 13 प्रकारचे जे प्रॅक्टिस आहे त्यामध्ये परफेक्ट आहे. इवन भगवान बुद्धानेही 13 प्रकारच्या ज्या प्रॅक्टिसेस आहे त्या केल्या नव्हत्या. ओके, तर याच्यामध्ये काय आहे की एकूण धुतांगापैकी पहिलं जे असतं त्या माणसं त्याला जे सॉफ्ट प्रकारचे रोग असतात, जे शिवलेले जे चिवर असतात ते घालणं सोडून देणे, जे रस्त्यावर पडलेलं कापड आहे किंवा जे डेड बॉडी असते त्याच्यावरचं जे कापड ते घेऊन ते चिवर बनवतात त्या प्रकारचे, किंवा मग जे रॅग्स असतात आपण त्याला पोते म्हणतो, जे एकदम कडक असतात आणि त्या मऊ नसतात बिलकुल, त्या प्रकारचे चिवर घालणे, कपडे घालणे आहे. त्याला म्हणतात पामसुकली, पामसुकोली गंगा, या पामसुकोली गंगा. त्याच्यानंतर आहे फक्त ती शिवरिका, म्हणजे फक्त तीनच रोग अलाउड असतात. त्यानंतर आहे फक्त भोजन जे आहे ते पिंडपातावरच घेणे, भिक्षाटन करूनच घेणे. त्यानंतर म्हणजे विहारामध्ये जे भोजन आणतात इतकू आपल्या साठी उपासक ते न घेणे, कोणी ऑफर करायला जर घरी बोलवलं तर न जाणे, ते आहे ती प्रॅक्टिस. त्याच्यानंतर आहे हाऊस टू हाऊस, म्हणजे एका घरातून दुसऱ्या, दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरापर्यंतची प्रॅक्टिस. एक फक्त चूज करून नाही ठेवायचं की याच घरी जायचं याच घरी जायचं, ती प्रॅक्टिस. त्याच्यानंतर आहे दिवसातून फक्त एकदाच जेवण करायची प्रॅक्टिस. त्याच्यानंतर आहे फक्त पात्रामध्येच जेवण करायचं, त्याच्या पात्रामध्ये. त्याच्यानंतर आहे जर कोणी एकदा पात्रात वाढलं तर त्याच्यानंतर न घेण्याची प्रॅक्टिस, डबल कोणी वाढायला आलं तर न घेणे. त्यानंतर आहे फक्त जंगलामध्ये जाऊनच राहणे, त्याच्यानंतर झाडाखालीच राहणे, त्याच्यानंतर आहे मोकळ्या मैदानात झोपणे राहणे, त्याच्यानंतर आहे जिथं डेड बॉडी गाडल्या जाते जाळल्या जाते तिथं राहणे, त्याच्यानंतर कोणत्याही ठिकाणी कुठंही झोपून जाणे, त्याच्यानंतर फक्त मरुस्तर फक्त बसून राहणे जर ही प्रॅक्टिस घेतली तर. अशा प्रकारचे 13 धुतांगामध्ये ते परफेक्ट होते महाकश्यप. तर मग महाकश्यप काय करतात की हे सगळे भिक्खू आणि भगवान बुद्ध बसतात, तर महाकश्यप थोडे मागे असतात, ते समोर येतात. मग यांचा जो लीडर असतो, सॉरी भगवान बुद्ध याला जात असतात पिंडपातला, तर ते एका गार्डन मध्ये जातात, तिथं 500 जे मुलं असतात ते पार्टी आपण ज्याला म्हणू की प्लेजर गार्डन म्हणतो आपण त्याला, प्लेजर पार्टी म्हणायला येतात. त्यांनी केक बनवलेले असतात, भगवान बुद्ध विचारतात की भिक्खू तुम्हाला केक खायचा आहे का, ते म्हणतात कुठे भेटणार, ते म्हणतात ते बघा ते जे 500 मुलं आहेत त्यांनी केक बनवून आणलेले. मग ते एका रांगेत बसतात, मग महाकश्यप पाठीमागून समोर येत आणि त्यानंतर जे लीडर असतो तो काय करतो की भगवान बुद्धाला दान न देता पहिल्यांदा डायरेक्ट महाकश्यपला देतो. का? कारण की त्यांना तो एकदम ओल्ड वाटतात, फ्रेजाईल वगैरे, तर त्यामुळं नॉट बाय मिसकन्सेप्ट बट शीलदस्सन संपन्न ज्याला म्हणतो आपण, याच्यामध्ये धुतांग प्रॅक्टिसेस आहे
एक्स्ट्रा प्रॅक्टिसेस आहे, त्यामुळं तो जो लीडर असतो त्या मुलांचा तो डायरेक्ट महाकश्यपला नेऊन देतो भोजनदान. मग सगळे भिक्खू विचारायला लागतात का झालं असं काय. मग भगवान बुद्ध सांगतात की महाकश्यप जे आहे ते शिलामध्ये परिपूर्ण आहे, ते धम्मामध्ये परिपूर्ण आहे, त्यांना धम्मष्ट ज्याला म्हणतो ते आणि चार आर्य सत्य जे आहे ते परिपूर्ण माहिती आहे. असे जे लोक असतात ते देवता आणि मनुष्याला आवडतात. त्याच्यानंतर सारी सॉरी भगवान बुद्ध म्हणतात की महाकश्यप जे आहेत ते फक्त स्वतः स्वतःच्या जीवनामध्येच झाकून बघत असतात, ते दुसऱ्याच्या जीवनामध्ये झाकून बघत नाहीत. असे जे लोक असतात ते सर्व जीवांना सर्व मनुष्यांना सर्व देवतांना आवडतात. तर भगवान बुद्ध मग तिथं त्या 500 जे लोक 500 जे स्टुडंट्स आहेत 500 जे मुलं आहेत त्यांना प्रवचन देतात. तर प्रवचन दिल्यानंतर हे 500 चे 500 जे आहेत ते स्वतःपत्ती पदाला प्राप्त होतात. तर याच्यावर आपल्याला समजतं की आपण हे समजलं पाहिजे की आपण शिलामध्ये परिपूर्ण असलं पाहिजे, धम्मानुधम्म पटिपत्या म्हणजेच आर्यष्टांगिक मार्गावर आरूढ असलं पाहिजे, प्रत्येक आर्यष्टांगिक मार्ग पालन केलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आपण चार आर्य सत्य समजून घेण्याचा आणि पठन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समजून घेणे इम्पॉर्टंट आहे, बाय हार्ट ते आपल्याला दिसायला पाहिजे, रिअलाइज व्हायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. आणि आपण आपल्याच ड्युटीमध्ये एंगेज राहायला पाहिजे, आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये जागा नाही पाहिजे. असं जर केलं तर आपली जे व्यक्तिमत्व आहे ते ऑटोमॅटिकली प्रकाशित होत जात. तर इथं भगवान बुद्धांनी प्रवचन दिल्यानंतर ते 500 चे 500 जे मुलं आहेत ते स्वतःपत्ती फलाला प्राप्त होतात. तर हीच आहे आजची शॉर्ट धम्मपद स्टोरी.